आपल्या सर्वांच्या परिवाराचे आधारस्तंभ माझे मित्र महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आणि आमच्या गव्हाणीताई बोलल्याप्रमाणे या आपल्या विभागाला लागलेली लॉटरी म्हणजे श्री सुरेश कुलकर्णी आता ज्यांनी आपल्याला थोडक्यात संदेश दिला ते माजी निवृत्त पोलीस अधिकारी सन्मान दिलीपजी जगताप गव्हाणीताई हनुमंत चव्हाण माझे सहकारी एकनाथजी दुखंडे आणि ज्यांनी अतिशय जोशपूर्ण भाषण केलं ज्यांना अजून खूप वेळ पाहिजे होता ते बाळकृष्ण खोबडेजी व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित मोठ्या संख्येने या ठिकाणी माझ्या भगिनी ज्यांनी हळदी कुंकवाचं या ठिकाणी आपलं सौभाग्याचं लेणं घेण्यासाठी उपस्थित आहे. मला खूप आनंद झाला की आपण या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहात. सर्वच गोष्टीची खूप चांगली चर्चा झालेली आहे. या व्यासपीठावरती जे वक्ते आहेत खरोखर अभ्यासू आहेत. त्यांनी प्रत्येक गोष्टीचा या ठिकाणी जो विषय मांडला तो आपल्या अति ज्या अडचणी आहेत ज्या समस्या आहेत ह्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मांडला. सुदैवाची गोष्ट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब आहेत आणि महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री आपले एकनाथ शिंदेसाहेब आहेत जे आपले पालकमंत्री आहेत. त्याचप्रमाणे या विभागाचे खासदार आपले राजनजी विचारे आहेत आणि त्यामुळे आपल्याला कुठली अडचण येणार नाही. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो गेल्या ह्याच महिन्यात आज तारीख 31 आहे पण ह्याच महिन्याच्या 3 तारखेला आपल्या इथे जलकुंभाचं उद्घाटन झालं. मी स्वतः त्यासाठी हजर होतो. माननीय खासदारांच्या हस्ते ते जलकुंभाचं उद्घाटन झालं. आता राहिला प्रश्न भागातील शौचालयाचा तो प्रश्न जवळजवळ सुटत झालेला आहे. आपल्याला या ठिकाणी मागणी झाल्याप्रमाणे हॉस्पिटल आणि स्मशानभूमी आणि या ठिकाणी कॉलेज ह्या तिन्ही गोष्टी व्हायला अडचण नाही. परंतु आपल्या सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आपल्यासाठी माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी 2 महिन्यापूर्वी एक गोष्ट जाहीर केली की झोपडी मुक्त महाराष्ट्र म्हणजे आपल्या या भागामध्ये जी आपली झोपडी आहे ती मुक्त करून आपल्याला स्वतःचं एक पक्कं घर मिळेल. आपलं तुमचं माझा प्रश्न मिटलेला आहे परंतु येणाऱ्या पिढीत ज्या जी मुलं या ठिकाणी आहेत या पिढीचा प्रश्न मिळवण्यासाठी आपल्याला आपण ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी आपल्याला स्वतःचं घर मिळेल अशा प्रकारची संकल्पना माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेबांनी केलेली आहे आणि त्याचं मोजमापसुद्धा आपले सुरेश कुलकर्णी साहेबांनी सुरू केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या ज्या समस्या आहेत त्या सर्व समस्यांची नोंद घेतलेली आहे. आता तुम्हाला सांगितलं कुलकर्णी साहेबांनी की आता या ठिकाणी जिल्हा परिषदेची गोडाऊन आहे ही ताब्यात घेऊन त्या ठिकाणी हॉस्पिटलची निर्मिती होईल. त्यामुळे कुठल्या गोष्टीची अडचण नाही कमतरता नाही. आपले सर्व आज सुदैव आहे की आपण सर्वजण या काळामध्ये जे आहोत आपली सत्ता आहे महाविकास आघाडीची आणि मुख्यमंत्री आपले उद्धवसाहेब आहे. मात्र येणारी महापालिकेची निवडणूक तुम्ही तर नक्कीच सुरेश कुलकर्णींना मतदान करणार आहात. तुम्ही सुरेश कुलकर्णींना मतदान करणार नाही असं कधी होणार नाही. परंतु जे लोक आले नाही जसं आता जगताप साहेबांनी सांगितलं तुम्ही 1 आणि तुमच्याबरोबर 10 अशा प्रकारे 11 मताची जबाबदारी तुम्ही प्रत्येकाने घ्यावी जेणेकरून येणारी निवडणूक सुरेश कुलकर्णी खूप मोठ्या मताने जिंकतील असा विश्वास व्यक्त करतो. आपल्या सर्वांना हळदी कुंकवाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.